कॉर्डिलिया क्रूजवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान याला अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 6,000 पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ ही 29 मे रोजी संपणार होती आणि त्यापूर्वीच एनसीबीनं आज आरोपपत्र दाखल केलंय. त्यामुळे एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळालीय. आर्यन खानला कॉर्डिलिया क्रूजवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज नव्हतं असं एनसीबीनं म्हटलंय. या आरोपपत्रात एनसीबीनं एनडीपीएस कायद्याअंतर्गत 14 जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवलाय तर उर्वरित 6 जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आलेत. एनसीबीनं कॉर्डिलिया क्रूजवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान आणि मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.